भाजपचे फक्त राज्यात नाही तर देशामध्ये सुद्धा पिछेहाट झालेली आहे. टीव्ही 9 मुलाखतीमधून मंत्री भुजबळांनी संघाला प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार प्रामाणिकपणे काम करत असून टार्गेट होणार नाहीत तर मराठा समाजाची मतं विरोधात जातील या भीतीनं मला तिकीट दिलं नसेल असं देखील भुजबळांनी म्हटलंय. भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेसह स्वपक्षावर सुद्धा अप्रत्यक्षपणे निशाणा आहे. आमचा काय परिणाम कुठे होणार अजितदादा गटाचा? जो थोडासा सेटबॅक बसला महायुतीच्या माध्यमातून बीजेपीला सुद्धा, तो फक्त महाराष्ट्रातच बसला का? युपीमध्ये सुद्धा बसला. युपीमध्ये अजितदादा आहेत का? परंतु हा सगळा जो आहे देशातीलच, म्हणजे महाराष्ट्रावर जो देशातीलच त्याच्यावर परिणाम झाला आणि म्हणून बीजेपी मागे हटली अजितदादांमुळे, तर हे बोलणं जे आहे ते पटण्यासारखं नाही. त्यावर काँग्रेसचे सतेज पाटील बोलले की पराभवाचं खापर हे दादांवर फोडण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, असं आहे की यशाचे बाप सगळे असतात आपण म्हणतो. पराभवाला कोणी जबाबदार नसतं. पराभव कोणाला तरी एखादा टार्गेट करतात, त्याप्रमाणे करायचा प्रयत्न असेल. परंतु दादा टार्गेट होणार नाहीत. दादा प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणाने काम करत आहेत. सगळ्या जगाची नावं जाहीर झालेली आहेत. तर माझ्या मनाला दुःख होणं, मला ते अपमानास्पद, ज्याला इंग्रजीमध्ये ह्युमिलिएशन आपण म्हणतो, अशा प्रकारचं जे आहे वाटणं स्वाभाविक आहे की माझं ह्युमिलिएशन केलं कोणी. तर ठीक आहे, कोणी ज्यांनी केलं असेल त्यांनी केलं असेल, काही अडचणी असेल त्यांच्या काय, म्हणजे असं असू शकतं. कोणी अजून त्याच्यावर भाष्य केलं नाही, असं असू शकतं की बाबा भुजबळांना उभं केलं, तर भुजबळांना उभं केलं तर हे केवळ अजितदादाचे उमेदवार नाही नसणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. आणि मग महायुतीचे उमेदवार म्हणून जर भुजबळ असतील तर मराठा समाजाची मतं इतरत्र तुमच्या युतीच्या विरुद्ध जातील असा काहीतरी प्रचार किंवा कोणी समज करून घेतला असेल, मला त्याची ऑथेंटिकरित्या माहीत नाही. म्हणजे ऐकतो तसं असं वाटतंय मला.